मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर। चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर। संपर्क 97 64 465 495। सोलापूरचे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या जातीचा दाखला बनावट असल्याच्या प्रकरणावर आज सोलापूरच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत सुनावणी झाली। या सुनावणीला खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे गैरहजर होते, मात्र त्यांच्या वकिलांनी हजर राहून या संदर्भात मुदतवाढ मागितल्याची माहिती तक्रारकर्त्यांनी दिली आहे। सोलापूरचे भाजपचे खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी निवडणूक लढविताना त्यांच्या जातीचा खोटा दाखला दिला आहे अशी तक्रार करण्यात आली होती। गेल्या 3 वर्षापासून यावर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे। दरम्यान हायकोर्टाने पुन्हा सोलापूरच्या जिल्हा जात पडताळणी समितीकडे फेरतपासणीचा आदेश दिला। त्यावरून आज 3 ऑगस्ट रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीत सुनावणी झाली। या सुनावणीवेळी खासदार महास्वामींच्या वकिलांनी 17 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ मागितल्याची माहिती मूळ तक्रारकर्ते मिलिंद मुळे, कंदकुळे आणि प्रमोद गायकवाड यांनी दिली आहे। आज रोजी फेरतपासणीकरता सदर प्रकरण पाठवले होते, त्यानुसार अर्जदाराचे वकील श्री खोले साहेबांनी मुदत मागितलेली आणि 17/8 ठेवलेली आहे। डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या मुंबई उच्च न्यायालयाने सरळ फेरतपासणी करण्यासाठी सदरचं प्रकरण जात पडताळणी समितीकडे आज वर्ग करण्यात आलं, त्यामुळे आम्ही यातील तिघही मी मिलिंद मुळे, कंदकुरे आणि प्रमोद गायकवाड साहेब आम्ही तिघही इथं हजर राहिलो। आणि आज समितीसमोर जो युक्तिवाद झाला त्यामध्ये ज्यांनी त्यांनी त्यांचं विधितज्ञ जे दिलेले आहे त्यांच्याकडं कागदपत्र नसल्यामुळे आजच्या सुनावणीला त्यांनी मुदतवाढ मागितली आणि ती मुदतवाढ 17 ऑगस्ट दिलेली आहे। आणि त्या 17 ऑगस्ट रोजी आम्ही सर्वजण की बाबा त्यांचं म्हणणं काय येतं त्यांच्या वकिलाचं, त्या अनुषंगानं आम्ही आत्ता तर सर्व आम्ही पुरावे दिलेले आहे, फक्त कोर्टाने जो ज्या उद्देशासाठी हे प्रकरण पाठवलं की मागच्या जात पडताळणी समितीला ज्यांनी त्यांनी उलट तपासणीसाठी अर्ज दिला होता की बाबा आमचे साक्षीदार तपासण्यात यावं, आम्हीसुद्धा म्हणलं की ज्या आम्ही जे पुरावे दिलेत त्या पुराव्यामध्ये जनमाहिती अधिकार असतील, मुख्याध्यापक असतील, जे जे तहसीलदार असतील किंवा एखादा कागद कुठल्या सरकारी कार्यालयातून मिळालेला असेल त्या सगळ्यांना पाचारण करण्यात यावं उलट तपासणीसाठी। हे आमचाही अर्ज त्यांचाही अर्ज जात पडताळणी समितीनं फेटाळलेला होता। तोच मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाने की यांना संधी दिलेली नाही, अपॉर्च्युनिटी झाली यासाठी ते त्या मुद्द्यावरती प्रकरण रिमांड बॅक झालेलं आहे। आणि आम्ही त्याच मुद्द्यावरती ज्या मुद्द्यावरती त्यांनी रिमांड बॅक केलं त्या मुद्द्यावरच आम्ही त्या समितीला विनंती करणार आहोत की ज्या कारणासाठी रिमांड बॅक केलं त्या कारणासाठीच सदरच्या प्रकरणामध्ये फेरतपासणी करण्यात यावी, इतर तर काय कागदपत्र तपासण्याची गरज नाही। ऑलरेडी सर्व पुरावे मी दाखल केलेले, हजारो पाण्याचे आम्ही पुरावे दाखल केलेले सर्वच की ज्यांनी शुद्ध बोलण्याबद्दल थोडं हां जातीचा बनावट दाखल्यामध्ये जिल्ह्यामध्ये जो बनावट दाखला जो करणार आहे तडवळे येथील शिवसिद्ध विठ्ठल बोला ह्या माणसाला आम्ही सदरचा तपास गुन्हे शाखेकडे होता साळुंके साहेबाकडे, त्या साळुंके साहेबाला आम्ही बरेचसे वेळा भेटलो आणि हा माणूस हे बनावट जाती दाखल्यामध्ये तरबेज आहे, ह्याच्याकडे जर तुम्ही त्याला अटक केली तर ह्याच्याकडे बरेचसे पुरावे सापडतील, त्या अनुषंगाने गुन्हे शाखेने तपास केला व त्यांना अटक केली। तडवळीतील गाड्याला जवळजवळ त्या पोलीस फौजचा फाटा नेमण्यात आला, त्यामध्ये सगळं कॅम्प्युटर आणि जातीचे वैधता प्रमाणपत्राचा गट्टा, सही शिक्के सगळं हस्तगत केलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मी सदरचा जातीचा दाखला हा मी बनवून दिलेला आहे आणि जातीचा दाखला जो दिलेला आहे 1982 1982 सायकोलो स्टाईल दाखले दिले जात होते आणि जो दाखला जो आहे तो संगणकाच्या माध्यमातून दिलेला आहे, मग हा संगणकाचा दाखला शिवचित विठ्ठल बोळा यांनी केलेला आहे, त्यांनी सदरचा दाखला दिल्याचा कबूल केलेला आहे आणि सदरचं प्रकरण हे म्हणजे न्यायप्रविष्ट आहे आणि त्यांना अंतरिम जामीन मिळालेला आहे। आम्ही ते सदरचं प्रकरणामध्ये जे जे ते जबाबदारी झालेले आहेत गुन्हा दाखल झाला होता 467 68 471 419 आणि लोकप्रतिनिधी कायदा 1958 कलम 125 म्हणजे निवडणूक अधिकाऱ्याची बनावट कागदपत्र देऊन शासनाची फसवणूक केली हाही गुन्हा त्यांच्यावर दाखल झालेला आहे 125 त्याच्यामध्ये जवळपास 3 वर्षाचे पनिशमेंट आहे। तर आम्ही ते त्या तावडीतून ते सुटणार नाहीत
कारण तो बरेचसे पुरावे हे आमच्या बाजूने आहेत आणि पुरावे आम्ही तत्कालीन तहसीलदार जे होते ढाळगे म्हणून त्या ढाळगेचे आरटीएचचे निकाल आम्ही काढले. त्या निकालामध्ये निकालावरील सही आणि त्यांनी दाखल केलेला जो जाती दाखला त्याच्यावरची सही त्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळं सदरचा दाखला हा SC9 हा बनावट आणि बोगस आहे हे आम्ही सिद्ध करून दाखवलेल्या समितीकडं. आजही आमच्याकडे पुरावे आहेत, उद्याही आम्ही दाखल करणार आहोत आणि ह्यातमध्ये काय बदल होणार नाही अशी आमची खात्री आहे. आम्हाला